आरोग्यास हितकारक, खाण्यास आणि खरेदी करण्यास सुलभ आणि मुख्य म्हणजे पूर्ण वर्षभर मिळणारं फळ म्हणजे केळं। केळ्याच्या या गुणांमुळे बाजारातील त्याची मागणी स्थिर किंवा कधी कधी वाढणारी पण असू शकते। यामुळेच बहुतेक शेतकरी मोठ्या प्रमाणावर केळ्याचं उत्पादन घेताना दिसून येत आहेत। त्यापैकीच आहेत सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील इंदोली गावचे मोहन चव्हाण। रिटायर झाल्यापासून आपलं शेती बघतो आम्ही, पाच जण भाऊ आहे पण आम्ही एकत्र शेती करतो। तर ही केळीची बाग यंदा लावलेली आहे, 30 गुंठ रान आहे। याला मशागत म्हणजे नांगरट, आडवी उभी दोनदा नांगरट केली, वखरणी केली आणि पुन्हा लागण दोन मळीचे दोन टेलर चार चाकी खाताचे दोन टेलर मेंढर बसवली होती आणि आता नंतर तीन बाय तीन म्हणजे 3 फुटाची सरी सोडली। नंतर एकाड सरी करून 5 फुटावर केळीची लागण केलेली आहे। चव्हाण यांच्या बागेचं वैशिष्ट्य म्हणजे 5-5 फुटाच्या अंतरानं केलेली केळी रोपांची लागवड। प्रत्येक रोपाला योग्य तेवढंच पाणी मिळण्यासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केल्यानं पाणी बचत करणं सोपं झालं आहे, तसंच रोपांच्या मुळाशी पाण्याचा ओलावा राखण्यास मदत झाली आहे। 1-2 महिन्याने त्याला शेणखत आणखी भरलं प्रत्येक केळीला आणि पुन्हा कल्टिवेटरनं भर लावलेली आहे त्याला। आता इथपर्यंत जवळजवळ आता हे दिसतंय पीक 3-3.5 महिन्याचं आहे। पाण्याचं व्यवस्थापन हे पाटानं पाणी पारंपरिक पद्धतीनं दिल्यानंतर पाण्याचा अपव्यय होतो आणि काही ठिकाणी जास्त पाणी बसते, काही ठिकाणी मिळत नाही पाणी। तर जास्त पाणी बसले तिथं नुकसान होतंय किंवा पाणीसुद्धा खर्च होत आहे। त्यापेक्षा ठिबकनं 2 लाईन सोडल्यात केळीच्या दोन्ही बाजूने, 1 तासभर चालवलं की 1-2-3 दिवसांनी तासभर पुन्हा चालवायचं, पाणी थोडक्यात आपलं पाण्याची बचत होते, त्यामुळे ठिबकची योजना केलेली आहे। 2 रोपांच्या मध्ये असणाऱ्या अंतरामुळे केळ्यांची बाग स्वच्छ कचराविरहित ठेवणं शक्य झालं आहे, तसंच रोपांची पाहणी करण्याकरता केळ्यासारख्या नाजूक रोपांना धक्का न लावता बागेमधून फिरणं सहज शक्य झालं आहे। ठिबक सिंचनमधूनच खतांची मात्रा केळ्याच्या रोपास मिळत असल्यामुळे झाडाच्या मुळापासून येणाऱ्या कीड रोगावर नियंत्रण ठेवता येत आहे। खताचं त्याला 19-19 ठिबकमधनं सोडलेलं आहे आता आम्ही आणि शेणखत प्रत्येक ह्याला जोडून देऊन पुन्हा भर घातलेले असं खताचं नियोजन केलेलं आहे। जास्तीत जास्त सेंद्रिय खत वापर केलेलं आहे। वांग्याचं आंतरपीक घेतलं आहे, त्यामुळे मुख्य पीक आणि आंतरपीक यांना लागणाऱ्या उत्पादन खर्चापेक्षा तयार पिकापासून मिळणारं उत्पन्न हे नेहमीच जास्त मिळत आहे। हे पीक म्हणजे एकदम पैसा मिळवून देणारं पीक आहे आणि याला दुसरी जास्त खर्च करावा लागत नाही। कल्टिवेटर वगैरे ह्यानं भांगलणीचा ह्याचा खर्च जास्त येत नाही। याला ठिबक केल्यामुळं पाण्याचं बी बचत होते, प्रत्येक रोपाला खत घातल्यामुळे भरपूर खत मिळू शकते, तणाला खत जात नाही त्याचं। आत्तापर्यंत एक ह्याला 15-1 हजार खर्च आला आहे ठिबकला आणि आपली घरचंच बोर आहे त्याच्यामुळं पाणी देऊ शकतो आम्ही वेळेत। तर खर्च त्याला 50-1 हजार सगळा खर्च आलेला आहे, 30 गुंठ रान आहे आणि उत्पन्न म्हटलं तर ह्या जे वर्षाच्या नंतर 1-9 महिन्यानंतर त्याला ते घड पडायला सुरुवात होते। 1 वर्षाभरात 2-2.5 लाखापर्यंत उत्पन्न आम्हाला मिळू शकेल। शेती व्यवसायामध्ये बी पेरण्यापासून ते तयार पिकाची विक्री या प्रत्येक पायरीवर व्यवस्थापनाला खूप महत्व आहे।
योग्य व्यवस्थापनामुळे जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्यास मदत होते. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याच्या इंदोली गावचे हाडाचे शिक्षक असणारे मोहन चव्हाण यांनी सेवानिवृत्तीनंतर विद्यार्थ्यांप्रमाणेच केळीच्या प्रत्येक रोपाची विशेष जोपासना तसंच खत पाणी जमिनीचा पोत यांचं योग्य व्यवस्थापन केल्यामुळं भरघोस असं केळी उत्पादन घेण्यात ते यशस्वी झाले आहेत. तसं पाहायला गेलं तर केळ्याचं पीक घेण्यात बऱ्याच अंशी धोका असतो, कारण या पिकाचं थंडी वारा ऊन पाऊस या हवामानातील प्रत्येक बदलामुळे नुकसान होण्याचा संभव असतो. तरी पण योग्य व्यवस्थापन आणि काळजी घेतल्यास हवामानातील संभाव्य धोक्यांवर मात करून 100% उत्पन्न मिळवणं सहज शक्य होत आहे हे मोहन चव्हाण यांनी दाखवून दिलं आहे. त्यांचा हा आदर्श इतरही शेतकऱ्यांनी घेतल्यास केळ्याच्या उत्पादनात आपला देश अग्रेसर राहील हे निश्चित. Thank you.